नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्या ठिकाणी नुकतीच पार पडली। निवडणुकीमध्ये या ठिकाणी सभासदांचा कौल हा समविचार आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या बाजूनं लागला। तो कौल आम्हा सर्व शेतकरी विकास आघाडीच्या सर्व पॅनलचे उमेदवार सर्व आमचे सहकारी यांना हा कौल मान्य आहे। परंतु काल परवाच त्यांची चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली। प्रथम चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। परंतु कालच्या निवडणुकी निवडीच्या नंतर चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या नंतर ज्या पद्धतीनं का संत दामाजी साखर कारखान्यावरती सांगितलं गेलं की 198 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावरती आहे, त्या ठिकाणी कारखान्याच्या वतीनं प्रभारी संचालकाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांनी त्या कर्जाचे विवरण त्या ठिकाणी दिले गेले। परंतु हे विवरण आज आपण बघितले तर आज त्यांनी कुठंतरी 200 कोटी म्हणलेत म्हणून कुठंतरी 198 कोटीवरती जायचं हे कुठंतरी चुकीचं होतं। हे संस्थेच्या हिताचं नसून संस्थेला घातक असणारे अशी वक्तव्य अशा पद्धतीनं करून खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलं होतं की 72 कोटीचं कर्ज या कारखान्यावरती बँकांचं आहे। परंतु 72 कोटीवरून त्यांनी आज सांगितलं 75 कोटीचं कर्ज आहे। शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही यशोदा पतसंस्थेचं 3 कोटी कर्ज घेतलं होतं त्यामुळे ते 75 कोटीवरती कर्ज त्या ठिकाणी गेलं आणि 72 कोटीच्या ऐवजी 75 कोटी कर्ज हेही आम्हाला मान्य। परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की 42 कोटीचं व्याज असेल किंवा FRP चे देणी असतील किंवा शासकीय देणी असतील इतर देणी असतील किंवा काही डिपॉझिट्स असतील तर अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला 2016ला आम्ही कारखाना हातात घेत असताना आमच्याकडे जवळजवळ 145 कोटीचं कर्ज हे आम्ही घेऊन सर्व संचालकांनी आम्ही कारभार चालू केला। परंतु 145 त्यावेळच्या अहवालामध्ये 31 मार्च 2016 या अहवालामध्ये 137 कोटीचं कर्ज आणि प्लस थोडंफार व्याज असं मिळून जवळजवळ 145 कोटीचं कर्ज कारखान्यावरती होतं। कारखान्याच्या साखर गोदामामध्ये थोडीशी साखर होती परंतु त्या साखरेवरती प्लेज लोन काढलं होतं आणि साखरेचे दर हे अत्यंत कमी आल्यामुळं कारखान्यालाच त्या कारखान्याच्या साखर विक्री करत असताना MSE बँकेला पैसे भरत असताना साखरेवरती जे टॅगिंग केलं होतं हे टॅगिंग करत असताना कारखान्यातूनच थोडेफार पैसे भरायचे आणि मग साखर विक्री करायची अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती। त्यावेळेला स्वर्गवासी भारतनानांनी सांगितलं होतं, खाजगी त्यांनी बोलले होते, त्यांचे निरोप माझ्यापर्यंत बी माझ्या कानावरती त्यावेळेला आले होते की त्यांनी फक्त 2016ला FRP देऊन दाखवू द्या, दामाई चौकात त्यांचा सत्कार करतो। परंतु त्यावेळेला FRP पेक्षा जास्त म्हणजे 2300 रुपये 2016ला ऊस उत्पादकांना दर काढला होता। परंतु काही दिवसामध्येच आम्ही ती FRP पूर्ण करून दिली आणि कारखान्याचा कामकाज चालू केलं। कारखान्याचं कामकाज चालू करत असताना त्यावेळेला अत्यंत दुष्काळाची परिस्थिती होती, क्रशिंग कमी होत होतं, 2 वर्षे कोरोनाचा पिरियड आला, साखरेवरती जागतिक मार्केटवरती बराचसा दर कोसळल्यामुळं साखरेच्या दरावरतीसुद्धा त्या ठिकाणी घसरण झाली होती। साखरेचं म्हणजे उत्पादन आज जवळजवळ काही वेळेला तर 2 लाख 2.5 लाख क्रशिंगच आमचं 1-2 वर्षामध्ये झालं। पण अशा अत्यंत बिकट परिस्थितीमधूनसुद्धा गेली 6 वर्ष कारखाना अखंड चालू ठेवण्याचं काम आमच्या संचालक मंडळाने केलं। परंतु आज 198 कोटीचं कर्ज
त्यांनी सांगितलं ते 198 कोटीच्या कर्जामध्ये आज मला सांगावंसं वाटतं की आज काही बँका त्यामध्ये सोलापूर DCCI आहे, मुदल 2.84 कोटी आहे आणि व्याज 13.50 कोटी आहे. त्या ठिकाणी बळीराजाचं 6.5 कोटीच्या दरम्यान काहीतरी कर्ज काढलं होतं. आम्ही जवळजवळ 2.5-3 कोटी त्या ठिकाणी बळीराजाचं भरलं होतं. हे कर्ज मागच्या बोर्डाने काढलं होतं, परंतु आम्ही भरलं, त्याची 4.40 कोटी मुद्दल झालं आणि व्याज 5.5 कोटी झालं. आता बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर हे माझ्याकडे आले होते पाठीमागच्या काळामध्ये, तर त्यांनी सांगितलं की 60-70 लाख रुपये तुम्ही भरा, हे सगळं आम्ही पूर्ण करू. परंतु आज बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज 6.56 कोटी दाखवलं, म्हणजे मुद्दल त्याचं 1.06 कोटी आहे आणि व्याज 5.50 कोटी दाखवलं. स्टेट बँकेचं कर्ज हेही आम्ही काढलं नव्हतं, पाठीमागच्या बोर्डानेच काढलं होतं, परंतु त्याचं नवं जुनं करणं हे महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही ते नवं जुनं केलं. तर त्याचं मुद्दल 15.60 कोटी आणि व्याज 13 कोटी. आज त्याही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मला सांगितलं गेलं की मुद्दलाच्या सुद्धा कमीत कमी पैसे भरून आम्ही ते नवं जुनं म्हणजे पूर्ण रिकव्हरी झाल्यासारखी करून कारखान्याला आम्ही नील सर्टिफिकेट देऊ शकतो. तर आज त्याचं 28 कोटी दाखवलं. तर अशा या सोलापूर DCCI झालं, बळीराजा झालं, बँक ऑफ महाराष्ट्र झालं, SBIचं झालं, तर अशा पद्धतीची व्याजं त्या ठिकाणी लावल्यामुळं आज त्यांनी परत सांगितलं FRP प्रमाणं 16.51 कोटी आहे. तर पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे मागची FRP घ्यायची आणि पुढच्या वर्षी ती FRP धरून त्याचा ऊस दर ठरवायचा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतं. परंतु ह्या चालू वर्षामध्ये ह्याच वर्षाची FRP आणि ह्याच वर्षाचा ऊसाचा दर अशा पद्धतीचं धोरण शासनाने केल्यामुळं आज ही FRP 16.51 कोटी आमच्या या बोर्डावरती दिसते. परंतु कारण आपल्या कारखान्याची रिकव्हरी ही जिल्ह्यात काही कारखान्याच्या चांगल्या कारखान्यांच्या सुद्धा बरोबर आपली रिकव्हरी त्या ठिकाणी जिल्ह्यात 2 नंबरवरती आपण गेलेलो आहे. परंतु पाठीमागच्या बोर्डाची 2016 आम्ही जर बघितलं तर आमच्याला त्यावेळेला साखर जरी शिल्लक असली गोडाऊनमध्ये ते साखरेवरती प्लेज लोन होतं, MEC बँकेचं प्लेज लोन होतं, परंतु हे सगळं शॉर्ट मार्जिन धरून तर त्यावेळेला 24 कोटी रुपये आम्हाला अतिरिक्त त्या ठिकाणी द्यावं लागत होते. आज आमचे तसं बघितलं तर 16.51 कोटी आहेत. त्या ठिकाणी तोडणी वाहतुकीचं त्यांचं 3.5 कोटी होतं, आज आमचं 2.25 कोटी आहेत. तर असे शासकीय देणी, आता शासकीय देणी असतील, व्यापारी देणी असतील, ही देणी काय आमच्या काळातली नाही आहेत. हे स्वर्गवासी मारुड वकील साहेबांचं पॅनल पहिल्यांदा आलं, त्याच्यानंतर स्वर्गवासी चिरणूकाकांचं पॅनल आलं, त्याच्यानंतर स्वर्गवासी भारतनानांचं पॅनल आलं. तर या सगळ्यांच्या ह्याच्यातील जर देणी बघितली तर आज शासकीय देणी त्यांनी आमच्या जवळ 10.85 कोटी दाखवली. परंतु ही शासकीय देणी आम्ही ज्यावेळेला 2016 कारभार घेतला त्यावेळेला 12 कोटीच्या आसपासची देणी त्यावेळेला शासकीय होती. त्या ठिकाणी इतर ॲडव्हान्समध्ये 11.87 होती. त्यावेळेलासुद्धा इतर देणी व्यापाऱ्याची वगैरे हे साधारणतः 10 कोटीच्या आसपास त्यावेळेलाही होती. मग ह्या अशा परिस्थितीमधून त्या कारखान्याची वाटचाल आज सभासदांनी 100% तुम्हाला कौल दिला आहे. काहीतरी आकडे फुगवून कारण आता 1 महिनाच थांबायचा आहे फक्त. 1 महिन्यामध्ये आपण सप्टेंबरच्या आत सभासदांना आपल्याला अहवाल द्यायचा आहे. तर त्या अहवालामध्ये हे जर आकडे तुमचे सगळे खरे खोटे जे काय असतील तुमचा प्रामाणिकपणा खरा असेल तर 1 महिन्यामध्ये जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये तुम्हाला आकडे छापावं लागणार आहेत. 1 महिना फक्त थांबावं लागत आणि 1 महिन्यानंतर अहवालात तुमचा प्रामाणिकपणा किती आहे तो अहवालात छापून तुम्ही सभासदांच्यापर्यंत दाखवू शकता. हा झाला 180 कोटीचं विवरण. तर आज त्यांनी ज्या पद्धतीनं कामकाज करतात त्या ठिकाणी मला सांगायचं आहे की साखर उद्योग हा अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे. हा उद्योग चालवण्यासाठी आपण दामाजी कारखाना हा फक्त साखर उत्पादन करतो आहे, पण साखर उत्पादन करूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारखाना चालवत असताना अत्यंत काटकसरीनं योग्य नियोजनानं
आम्ही कारखाना चालवला म्हणून गेली 6 वर्ष अखंड कारखाना चालू राहिला। बऱ्यापैकी लोकांची देणी पुढे मागे झाली असतील, परंतु पाठीमागची देणी आम्ही जवळपास पूर्ण करत आणली। परंतु आजच्या या यांच्या वाटचालीमध्ये आज यांना मला सांगायचं आहे की आम्ही डिस्लरीची संपूर्ण म्हणजे केंद्रातली राज्यातल्या सर्व परमिशन आम्ही त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत। शेवटची पब्लिक हिअरिंग या येत्या आठवड्यात, कारण त्या निवडीमुळं थोडंसं थांबलं असेल, परंतु पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी डिस्लरीचं फायनल हिअरिंग करून घ्यावं आणि लगेच इन्स्टंट त्या ठिकाणी डिस्लरीचं काम सुरू व्हायला पाहिजे। म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये फार तर फार सप्टेंबरमध्ये डिस्लरीचं कामकाज सुरू व्हायला पाहिजे, अन्यथा फक्त साखर उत्पादन करून आपला कारखाना हा नफ्याकडे वाटचाल करणार नाही। या कर्जात हे जे कर्ज आहे हा कर्जाचा डोंगर आहे, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हा दामाजी कारखाना या मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा राजवाडा आहे। हा राजवाडा कसा अबाधित राहिला पाहिजे या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे। आणि डिस्लरी ज्या वेळेला या कारखान्याची 1 लाख लिटर क्षमतेची डिस्लरीची 2 लाख लिटरची परमिशन आहे, पण 1 लाख लिटर क्षमतेची डिस्लरी या ठिकाणी ज्यूस टू इथेनॉल अशा पद्धतीची जर काढली तर ह्या कारखान्याला थोडंसं या तोट्यामधून नफ्याकडे वाटचाल कारखान्याची चालू होईल आणि लवकरात लवकर डिस्लरीचं काम यांनी चालू केलं पाहिजे। शिवाय 1 ऑक्टोबर नंतर शासनाची तारीख आलेली आहे की ऊसाचं क्रशिंग चालू करायचं आहे, आज HND ची यंत्रणा भरायची आहे। मला नक्की खात्री आहे त्यांच्याबरोबर फायनान्शियल असणाऱ्या वित्तीय संस्था म्हणजे बँकेचे प्रमुख त्या ठिकाणी त्या पॅनलमध्ये आहेत, तर त्यांनीसुद्धा त्या कारखान्याला चांगल्या पद्धतीचं मदत करण्याचं आश्वासन या ठिकाणी सभासदांना दिलेलं आहे। आणि मला नक्की खात्री आहे की 1 ऑक्टोबरला जर कारखाना चालू व्हायचा असेल तर वाहतूक तोडणीची यंत्रणा त्याचे हप्ते देणं सध्या महत्त्वाचं आहे, त्याचे हप्ते द्यायला पाहिजे। काही आज कामगार बंधूंनी सांगितलं की अगोदर शेतकऱ्यांचं पेमेंट द्या मग आमचं द्या, म्हणजे अशी योगदान करणारी मंडळी ह्या दामाजी परिवारामध्ये आहेत, तर या सगळ्यांच्या याच्यामधून तर लवकरात लवकर निर्णयात्मक घेऊन फंड्स उभा करून, कारण मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की गेली 3 वर्ष कुठल्याही वित्तीय संस्थानं आम्हाला कर्ज न दिल्यामुळं आम्ही वेळ पडली आमच्या स्वतःच्या सर्व संचालकांच्या नावावर कर्ज काढलं। वेळ प्रसंगी संचालकाच्या नावावर जरी कमी पडत असेल, कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं संचालकाच्या नावावर जरी कमी पडलं, काही संचालकाच्या मुलांच्या नावाने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कर्ज काढलं, काही त्यांच्या मिसेसच्या सुद्धा नावावर त्या ठिकाणी कर्ज काढलं, त्यामध्ये राजमाता बँकेने या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं आणि आमच्या स्वतःच्या संचालकाच्या नावावरती कर्ज काढून हा कारखाना कुठं बंद पडू नये किंवा त्याचा विलंब होऊ नये यासाठी आम्ही आमच्या नावावरती कर्ज काढून आम्ही कारखान्याचं चक्र हे सतत चालू ठेवलं। तर अशा परिस्थितीमध्ये आपण वित्तीय संस्था सगळ्या आपल्याबरोबर आहेत, या संस्थेचं योग्य पद्धतीनं नियोजन करून कारखाना लवकरात लवकर HND ची यंत्रणा भरून कारखाना मेंटेनन्सची कामं आहेत, कारण मेंटेनन्स आपला कारखाना जुनी टेक्नॉलॉजीचा कारखाना आहे त्यामुळे मेंटेनन्स बी लवकर करावं लागेल, हे अशा पद्धतीचं योग्य नियोजन करावं। राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत राहणार आहेत, परंतु चुकीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं कर्जाचे आकडे असतील येणे देण्याचे आकडे असतील ते सभासदासमोर तुम्ही परत परत मांडू नये यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती। तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की आत्ता काही कानावर बी आलं सभासदांची साखर 10 रुपये किलोची आहे, ही 10 रुपये किलोची साखरसुद्धा बंद करून ती काहीतरी 21 रुपये करणार आहेत असंही काही कानावर आलेलं आहे। तर आज एवढ्या सभासदांनी सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, तर सभासदांची साखर ही अखंडपणे त्या ठिकाणी चालू राहिली पाहिजे। शिवाय आपण काही आरोप त्या ठिकाणी केले की स्क्रॅपच्या बाबतीत, साखरेच्या 90,000 पोत्यांच्या बाबतीत, 90,000 पोत्यांच्या बाबतीत लेखापरीक्षाचा अहवाल आहे, त्या अहवालामध्येही त्यांनी सांगितलं आहे
की त्याचा विनियोग कसा कसा झाला आहे, की याचे सगळे पैसे MSE बँकेला आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहेत. शिवाय स्क्रॅपमध्येचाही अहवाल त्या ठिकाणी आला आहे, कारण तक्रारी यांनीच केलेल्या आहेत आणि यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आज त्याचा अहवाल त्या ठिकाणी आला. मी तक्रार करणारे हेच आणि अहवाल परत आल्यानंतर आज बोलणारे मी हेच अहवाल मी त्या ज्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे अहवाल पण आलेला आहे. तर मला त्यांना सांगणं आहे की आम्ही स्क्रॅप विकले असतील, साखर विक्री केली असतील. स्क्रॅपच्या बाबतीत जर बोलायचं तर दामाजी कारखान्याचे स्क्रॅप विक्री झाली. इतर कारखाने जे प्रायव्हेट कारखाने ते आम्हाला विचारत होते की तुमचं एवढ्या दराने कसं गेलं, म्हणजे अत्यंत उच्च दरानं चांगल्या पद्धतीनं स्क्रॅपला सुद्धा भाव आला हा लेखा परीक्षेच्या अहवालामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. शिवाय या ठिकाणी मी म्हणतो आहे की त्यांनी आता व्यापारी देणी असतील या पद्धतीचे आमच्यावर सांगितलं की एवढी मोठी देणी आहे एवढं हे आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्या संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये आमचा कुठलाही एक सिंगल चेक कुठला बाउन्स नाही. परंतु 2016 आम्ही ज्या वेळेला ताब्यात घेतलं त्यावेळेला आज इंदोरमध्ये ते पारस पिपी बॅगची केस चालू आहे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आज 10 लाखाची केस चालू आहे, स्टेट बँकेची चेक त्या ठिकाणी बाउन्स झालेली आहेत. परत त्या ठिकाणी अजय कुमार आणि सुशील कुमार यांनी या ठिकाणी हैदराबादला केस चालू आहे, बळीराजाच्या कोर्ट केस या ठिकाणी चालू आहेत. तर आता बळीराजाच्या कोर्ट केस जे HNT कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी केल्या होत्या, ज्या पद्धतीनं नाहक त्रास दिला होता, आज त्यांनी तो बळीराजाच्या सर्व त्यांच्या बोर्डांना मी आज विनंती करतो आहे की तोही नाहक त्रास त्यांनी थांबवावा आणि आज सर्व सभासदांनी कौल तुमच्या बाजूने दिला आहे, परंतु या HNT कॉन्ट्रॅक्टरना म्हणजे वाहतूक तोडणीच्या यंत्रणेच्या सर्व ठेकेदारांना तुम्ही त्रास न देता त्याही कोर्ट केस तुम्ही पाठीमागं काढून घेतल्या पाहिजेत. शिवाय पंकज ट्रेडरचे श्रीरामपूरमध्ये केस आहे, ते या ठिकाणी वरद पॉलिबॅबची केस आहे. तर अशा अनंत केसेस या मागच्या बोर्डाने बोगस चेक दिले, ते चेक वटले नाहीत, काही माल घेतला आहे परंतु त्याच्यावरती केसेस झालेले आहेत. तर अशा पद्धतीच्या केसेस या ठिकाणी कारखान्यावरती आहेत आणि त्या केसेस आम्ही गेली 5-6 वर्षे आम्ही भोगतो आहे. तर आज शिवाय सगळ्यात मोठी समविचारीचे नेते पवार वकील यांच्या काळामध्ये ते ज्यावेळेला चेअरमन होते त्यावेळेला टेक्समेकोची जवळजवळ 29 कोटीचा दावा आपला आर्बिट्रेशनमध्ये चालू होता, दामाजी कारखाना विरुद्ध टेक्समेको कंपनी. परंतु तो टेक्समेकोचा 29 कोटीचा दावा त्या ठिकाणी आर्बिट्रेशन आपण हारलो आणि त्यांच्याच काळामध्ये सोलापूर कोर्टामध्ये त्याची रिव्हिजन केस चालू आहे. आणि त्याच कालावधीमध्ये मला सांगायचा एवढाच उद्देश आहे की या केसवर कोट्यावधी रुपये कारखान्याचे खर्च झाले परंतु पदरात पडलं या कारखान्याच्या निराशा. आता याच्या डीपमध्ये जात नाही, वेळ येईल त्यावेळेला याच्या डीपमध्ये आपण जाऊया, कारण हा ज्या पद्धतीनं तुम्ही केस हँडल करताय, आता ते तर स्वतः वकील आहेत परंतु वकील असूनसुद्धा असे जर केसेस करायला लागले तर हा एवढा कारखान्याचं नुकसान या ठिकाणी होतं आहे. तर अशा परिस्थितीतसुद्धा जाण ठेवणं हेही महत्त्वाचं आहे. शिवाय मला सांगायचं आहे की अशा अनेक गोष्टीतून काही नगरपालिकेच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलं, संस्कारीपणा शिकवला गेला, मला त्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की नगरपालिकेच्या इलेक्शनला जनता तुमची जागा तुम्हाला नक्की दाखवणार आहेत, परंतु तुम्ही जी संस्कारीपणाची भाषा करता त्या संस्कारीपणाच्या भाषेला मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज तुम्ही पोटच्या पोराला दुसऱ्याचं नाव देऊन त्या ठिकाणी तुम्ही राजकारणामध्ये राजकारणाचं स्वारस्य बघता. तर अशा पद्धतीची वृत्ती घेऊन अशा पद्धतीचे संस्कार घेऊन आज ज्या नेत्यांच्या करंगोळीला धरून तुम्ही नगरपालिकेमध्ये गेला त्या नेत्याला तुम्ही बाहेर काढलं, ज्या बँकेत तुम्हीच भ्रष्टाचार केला, तर मला त्या डीपमध्ये आता काही कुठल्या टीकाटिपणी नाही, परंतु जे पद्धतीनं आपण तोंड सोडलेलं आहे कुठंतरी तोंड आवरायला पाहिजे.
म्हणजे या कारण आज आपण बघतोय की तुम्ही तुमच्याच गोष्टी तुम्हीच केलेले भ्रष्टाचार तुम्हीच केलेले आता नगरपालिकेचे भ्रष्टाचार नगरपालिकेची जनता जाणू ना त्याचं उत्तर नगरपालिकेचंच त्या ठिकाणी जनताच देणार आहे का आम्ही उत्तर देणार नाही ही जनताच देणार आहे तर नगरपालिकेच्या वेळेला नक्कीच ही जनता तुम्हाला नगरपालिकेच्या इलेक्शनला दाखवून देईल आणि तुम्ही जे केलेले भ्रष्टाचार आहेत आज तुम्ही आमच्या नगराध्यक्षताईंचं नाव घेता नगराध्यक्षताईंचं नाव घेता अहो तुम्ही त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला गेलेले केस मी मिटवतोय मी सांगतोय आणि आज म्हणतोय की आमच्या नगराध्यक्षताईंच्या बरोबर आमच्या बरोबर आहे कारण त्यांचे धीर स्वर्गवासी खन्नामाळी हे माझे चांगले मित्र होते परंतु त्यांनीही त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि ती केस मिटवण्याचा प्रयत्न केला माझी नगरपालिकेमध्ये 5 नगरसेवक होते परंतु 5 नगरसेवक तुम्हाला ज्या ज्या वेळेला पाहिजे तुमच्या हानामारी नगरपालिकेतल्या या मंगळवाड्यातल्या सगळ्या शहरातल्या जनतेनं त्या ठिकाणी बघितलेले आहेत तुमचं कार्यभार हा कशा पद्धतीने तुम्ही केलेला आहे हे सगळ्या उघड जनतेने बघितलंय त्याची वेळ आल्यानंतर आम्ही त्याची उत्तरही देऊ आणि त्याचे प्रश्नही मांडू तर आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की कारखान्याच्या निमित्तानं कारखान्याच्या सर्व संचालकांनी आज त्यांच्या व्हाईस चेअरमननी सांगितलं की त्या कारखान्यामध्ये ठेवलंय काय अहो पण मला सांगायचं आहे की तुम्ही तालुकाभर हिंडत हिंडलाय 200 कोटीचं कर्ज आहे 300 कोटीचं कर्ज आहे पण आता तुम्ही 200 कोटीचं म्हणलं का ठेवलंय काय म्हणता म्हणजे ह्याचाही भान कुठं ठेवला पाहिजे आपण भाषणात सभासदांना ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही बोललाय त्या त्या पद्धतीनं कारखान्याचा कामकाज करावा साखर उद्योग हा अत्यंत अडचणीचा उद्योग आहे तर ह्या उद्योगाभोवती निवडणुका झाल्या राजकारण तिथंच त्या ठिकाणी संपवावं आणि कारखाना सुस्थितीत हा कारखाना कुणाच्या मालकीचा नाही आणि होऊही शकत नसतो परंतु तुम्ही कारखान्याभोवती राजकारण न करता तुम्ही कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा आहे मंगळवाडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा राजवाडा आहे हा अबाधित कसा राहील याकडे लक्ष देऊन कारखान्याचा कामकाज करावा या निमित्तानं मी परत एकदा सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं मी हा राजवाडा कसा अबाधित राहील या पद्धतीचं या दोन्ही तालुक्याचं पंढरपूर आणि मंगळवाड्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आज मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कुठं गरज भासल्यास तुम्ही नक्की सांगा त्या त्या ठिकाणी प्रशासकीय लेवल असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करतील परंतु हा शेतकऱ्याचा राजवाडा या ठिकाणी आपण अबाधित ठेवला पाहिजे त्या निमित्तानं सांगायचं आहे की बरेचसे कामगार त्या ठिकाणी मायाकडे बी आले होते की आता नव्याचं 9 दिवस असतंय त्यांनाही मी सांगितलं की बाबा तुम्ही तुमचं कामकाज चांगल्या पद्धतीनं जे करत होता ते करत राहा आणि तुम्ही मला नक्की खात्री आहे की ज्या ज्या वेळेला या कामगारांना कुठं काढण्याचा वगैरे जर प्रयत्न केला तर नक्कीच सभासद असतील आणि किंवा आम्ही सगळे मी व माझे सहकारी या ठिकाणी त्यांना योग्य न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू मला या निमित्तानं त्यांना एवढंच सांगायचं आहे त्यांनी लेखा परिषदेचा अहवाल कागदी घोडे नाचवायला सगळ्याला येत असतात ते कुठल्याही याच्यात नाहीत नगराध्यक्ष CO किंवा सगळ्या मंडळाचा ठराव असतो तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं जे लपवण्याचा प्रयत्न करता कायदेशीर बाजूनं हे सगळं तर मी आज तुम्हाला आवाहन करतो आम्ही जी 3 मुलं सांगतोय त्या 3 मुलांची DNA टेस्ट करा आणि DNA टेस्ट जर तुमच्या ह्याच्या पद्धतीनं आलं तर मी राजकारण सोडतो तर ह्या अहवालाचं लेखापरीक्षण वगैरे सगळं हे
हे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ही सगळी जनता या ठिकाणी त्यांच्या अहवालाचा निकाल त्यांना दिला.